मूल येथील औद्योगिक वसाहतीमधील ग्रेटा पॉवर कंपनीतील 110 कामगारांनी कुटुंबासह मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. 2 महिन्यांपूर्वी या कामगारांना कंपनीनं कामावरून कमी केलं आणि परप्रांतीय कामगारांचा भरणा केला, म्हणून हे भूमिपुत्र आज उघड्यावर आले. कामावर घेण्यासंदर्भात त्या कामगारांनी प्रशासन आणि कंपनीला अनेक निवेदने दिली, मात्र काहीही कार्यवाही होत नसल्यानं त्यांनी शेवटी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत या कामगारांकडे रोजगार नसल्यानं त्यांची परिस्थिती बिकट झालीय. आता शेवटचा उपाय म्हणून त्यांनी कुटुंबासह बहिष्काराचा मार्ग निवडला. दरम्यान कामगारांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया. पॉवर प्लांट एनआरजी येथील संस्थापकांनी किंवा तिथल्या प्रमुख लोकांनी आम्हाला कामावरून काढलेले आहे आणि आज 2 महिन्यापासून आम्ही घरी बसलेलो आहोत आणि आमच्या कुटुंबावर आर्थिक परिस्थिती अशी लादलेली आहे की उपासमारीची वेळ आलेली आहे आणि जो कोणी समोर येणार आहे, जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा लोक प्रतिनिधी असतील, ते आमच्या काम करण्यास किंवा आमचं सहकार्य करण्यास, आम्हाला सहकार्य करण्यास मदत करतील, त्यांना आम्ही आमचं सर्वांचं 110 कुटुंबाचं, कुटुंबाई आमचं आणि गावातील काही लोकांचं सर्व मत आम्ही त्यांना देऊ आणि आम्हाला तशी जी पाळी आलेली आहे उपासमारीची, ती आमची अपेक्षा न आम्हाला मिळाल्यास किंवा आमची अपेक्षा न केल्यास त्या मतदानावर आम्ही सर्व पब्लिक मिळून किंवा सर्व कामगारांनी त्याच्यावर मोर्चाबंदी करू आणि बहिष्कार घालू. आमची काही मागण्या आम्ही कंपनीला दिलो होतो, तर ते मागण्या आमचे पूर्ण नाही होत आहेत, तरी आम्ही मतदानावर या बहिष्कार टाकणार आहोत.